सरकारी पुरता चेन खाली स्थळामध्ये बंदुकीमधून तशीमध्ये गोळी निघून जाते तसा प्रकारचा हा फटका जात आहे आणि नामदेव याला मात्र चकमा देऊन चेन सर अशी मारेची आपल्याकडे येतो चौकारीसाठी एक षटकार एक चौकार ज्याला म्हटलं जाते ना की वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो विसावतो वेळ जाऊ देतो पुन्हा एकदा बाहेर पडतो तेथेच तो दरडा प्रयत्न माणूस संपत नसतो जो मात्र प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो प्रयत्न माणूस कणा रगडते तेली गाय आणि तेथ झाडकेल मधलं एक प्रदर्शक चित्र मात्र बघायला मिळते कारण की अतिशय जबरदस्त फटकेबाजी किराणे यांची एक चेंडू तिसरकार दुसरा चेंडू ती चौकार तिसऱ्या चेंडूची मात्र ऑफलाईन ला मात्र चेंडू टाकला होता गिरियसर मध्ये चेंडू जागा आपण मात्र पसंतीचा फटका खेळण्याचा एक पराक्रम चालवता किरण यांचा परंतु आपण बघतो की निर्धाव चेंडू कैलाश यांनी कमबॅक केलेला आहे दोन्ही संघ मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळतात आणि दोन्ही संघ मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळत असताना जव्हार ग्रामीण क्रिकेट आदिवासी असोसिएशन अंतर्गत मात्र एक गाव एस टी ओपन गटामध्ये जेव्हा मला निघतो वावर संघ ज्या ठिकाणी खेळतो ओ माय गॉड लेट गाडी ब्युटिफुल किरण गांगुळे सर यांच्या बॅट मध्ये आला पुन्हा स्मरणीय तुफानी सरकार आणि किरण यांच्यासाठी 100 मध्ये बक्षीस येत आहे मुरलीधर यांच्या माध्यमातून बक्षिसाठी मध्ये कैरात चालू आहे पाऊस तर पडतोय बक्षिसांचा पाऊस पडतोय सरकार चौकाराच्या साठ्यामध्ये आमचे जनार्दनजी लहरे साहेब आम्हाला सांगतात की धावपळगाठी धावसंख्या झाली होती 61 एक विकेट कारण की शांत स्वभावाने मात्र नक्कीच मैदानामध्ये आपल्या बॅटने मात्र प्रत्युत्तर देतोय आमचे अकबर भाई या ठिकाणी बघतोय आपण की संघ भले पराभूत झाला असेल तरी सुद्धा अकबर भाई यांना सुद्धा खूप काही मोठे क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेट प्रेमी असताना राऊंड द विकेटच्या बाजूने मात्र गोलंदाजी करतोय परंतु राऊंड द विकेटच्या बाजूने गोलंदाजी करत असताना शॉर्ट चेंडू टाकला तर हुक फटका पुढे चेंडू टाकला तर मोठा फटका लवणार क्षेत्राच्या वरना गेला आणि त्यानंतर आपण बघतो की कैलासवरती प्रेसर मेंटल असेल प्रेक्षक वर्गांची गर्दी बघतोय आपण मात्र नक्कीच मैदानाच्या चारही बाजूला मात्र प्रेक्षकांची गर्दी एक तुफान उधाण आणि तुफान उधाण आल्यानंतर राऊंड विकेटच्या बाजूने सरकारी पुढील चेंडू बघा जशा तसे प्रत्युत्तर दिले जाते कारण की गॅपमध्ये मात्र चेंडू लक्षण करतो आणि गॅपमध्ये चेंडू लक्षण केल्यानंतर एकच धावती समाधान मानावं लागेल आणि एक धावती समाधान मानत असताना फलकावती धावसंख्या वाढते अक्षरशः आपण बघतो की 62 रन शेवटचा चेंडू श्रीलंका पाचव्या षटकामधला पहिल्या चेंडूती षटकार दुसऱ्या चेंडूती चौकार तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूती षटकार या ठिकाणी आपण बघतोय की पाच चेंडू टाकून झालेले आहेत आमचे पंत माधवजी काचे उत्साहमधून थोडेसे मतदान केलं मनाने मात्र या ठिकाणी मतदान केलं की मनाने कुठेतरी मात्र भरकटले जातात की काय आवाज तुम्हारा थोड़स हवा आवाज बोला यस अभिनंदन है तुम तुम्हें प्रस्थान करता है मात्र अभिनंदन है आपण बघतोय की तुमचा आवाज मात्र थेट मात्र कॅप्चर केला जातोय आणि त्याच अनुषंगाने मात्र नक्की आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल तुमचं सुद्धा आम्ही सरचं स्वागत करतोय आपण जोश द्यावा ही नंबर करतोय तुम्हाला परंतु उजव्या साईड वरना चेंज जातो यावेळेस मात्र बघतोय की सडक क्रमांक पाच पाच रकडे समाप्त होतोय पलगावती धावसंख्या 67 या ठिकाणी आपण बघतो की निकित पाच रकडा खेळ समाप्त होतोय पलगावती धावसंख्या 67 या ठिकाणी आपण बघतो की फलंदाज किरण उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक कचाकर भरलेलं मैदान आणि कचाकर भरलेलं मैदान असल्यानंतर आपण बघणार आहोत की रावडी येत आहे गोलंदाजी मार्ग होते विनोद बुद्धार उर्फ रावडी एक मोठं नाव किरण गांगुडे सर या ठिकाणी एक मोठं नाव काढ आहे लढाई आहे दोन खेळाडूंमध्ये आणि लढाई असल्यानंतर बघतो की ऍटम ऑफ द विकेटच्या बाजूने हा सुंदर चेंडू सिद्धलाम सुफलाम चेंडू आणि सिद्धलाम सुफलाम चेंडू लाईनला मात्र कंट्रोलमध्ये मात्र ठेवला आणि लाईनला कंट्रोलमध्ये ठेवत असताना यावेळेस मात्र थोडासा इन सीन चेंडू बघायला भेटला आणि इन सीन चेंडू बघायला भेटल्यानंतर याच ठिकाणी बघतो की निर्धाव चेंडू रावडी करतोय गोलंदाजी कारण की रावडी शांत स्वभावाचा खेळाडू किरण सर सुद्धा मात्र शांत स्वभावाचा खेळाडू लढाई तर दोन खेळाडूंमध्ये ही लढाई बघण्यासाठी असंख्य क्रीडार्थी असंख्य चाहते असंख्य प्रेक्षक वर्ग या ठिकाणी वा जबरदस्त चेंडू
आणि जबरदस्त चेंडू टाकत असताना कारण की व्हीएस मध्ये मात्र चेंडू टाकला जातोय. एका संघामध्ये अनेक ठिकाणी मात्र जाऊन मात्र संघ खेळतोय. राऊडी असेल, किरण असेल, अरुण सर असेल, माधव गायकवाड असेल, जनार्दन लहरे असतील, हा संघ मात्र ज्या ज्या ठिकाणी बाहेर जातोय त्या त्या ठिकाणी या ठिकाणी याच चेंडूवरती जर मात्र सत्कार मारला तर मात्र अरुण सर यांच्या माध्यमातून 100 रुपयाच्या बक्षीस आलेलं असेल. असलावार गतीमध्ये परिवर्तन, असलावार सोळा कला संपन्न खेळाडू आणि सोळा कला संपन्न खेळाडू असल्यानंतर मात्र अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळला. याच वर्षामध्ये डहाणू तालुक्यामध्ये मात्र मोरगावची स्पर्धा मात्र खेळला रावडी आणि बक्षिसांना मात्र किताब मात्र जिंकून आला. द्वितीय क्रमांकावरती राहिला वावर संघ. आणि त्यानंतर आपण बघतो की आज याच भागामध्ये एक मानाची स्पर्धा, तुळमुखची स्पर्धा, मानाची स्पर्धा आणि मानाची स्पर्धा असल्यानंतर मात्र याच वेळेस मात्र बघतो की नक्कीच तीन चेंडू मात्र जाऊन दिला. चौथ्या चेंडूवरती मात्र भीक प्रहार सटकर येतोय आणि मुरलीधर यांच्या माध्यमातून नक्कीच माननीय श्री मुरलीधर साहेब यांच्या मध्ये सुभाष मात्र नक्कीच बक्षीस मात्र दिलेलं आहे. पण एकदा 100 रुपये बक्षीस मात्र आमच्याकडे जमा झालेलं आहे. किरण साठी मात्र बक्षिसामध्ये काही राहत का नाही. नोटा उडल्या जातात, नोटा मात्र काढल्या जातात आणि अतिशय मात्र क्रिकेटचे प्रेमी माननीय श्री दत्त मात्र साहेब आमच्या मंचावरती मात्र उपस्थित झाले आहेत. कारण की लांब लचक पल्ला मात्र गाठून या ठिकाणी ज्याला मात्र आधार आहे त्यांना मला सवय वा सुंदर चेंडू थापकनाथमध्ये येणारा चेंडू रिंग सीन चेंडू बॅटची कडा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि किरण मात्र बॅट होत आहे. आणि किरण बाद झाल्यानंतर मात्र नवीन जातो फलंदाज केतन मैदान होते. लाडी साहेब मात्र धावसंख्या झाली होती एकंदरीत आपण मतलब बघतो की 46 धावणे होती. मला किरण बाद झाला आणि टोटल धावसंख्या 73 ही असं आणि सर्वत चेंडू शिल्लक. प्रोफेशनल क्रिकेट आणि प्रोफेशनल क्रिकेट असताना आपण बघतो ना की मैदानाच्या चारही कोपऱ्याला मात्र प्रेक्षकांची गर्दी. असं वाटतं की या ठिकाणी मात्र मेगा फायनलचा सामना चालू आहे की काय. त्यांचा सामना बघण्यासाठी मात्र आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा मी सध्या सामनाने सहसा स्वागत करतो आहे. आणि त्यानंतर मात्र प्रत्येक खेळाडूला मात्र विनंती असेल की प्रत्येक प्रेक्षक वर्गांना मात्र विनंती असेल की सीमा रेषाच्या बाहेर बसायचं आहे, सीमा रेषेच्या बाहेर बसायचं आहे. नवीन प्रणत कीर्तन द्रावडी का तो गंगाजी भले एक सटकार केला असेल तरी सुद्धा चालेल. पण मला शेवटचा चेंडू सिलेक्ट आणि शेवटचा चेंडू सिलेक्ट असताना बॅटमध्ये विकेटच्या बाजूमध्ये टापेटला चेंडू लागतोय. पहिल्या क्षेत्रामध्ये मात्र ग्रास करण्याचा प्रयत्न केला, हुक करण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी थोडस मात्र चकमा दिला आणि थोडासा चकमा देत असताना एक धावकर बघायला भेटते आणि एक एक धावीनंतर धापडगळती धावसंख्या झाली होती. आपण बघतो की 74 धावसंख्या तब्बल 5-6 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 6 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 74 धावसंख्या पवन मोळे ज्या ठिकाणी असेल त्याने मात्र नक्कीच अप्पा यांच्या समोर मात्र संपर्क साधत आहे. पवन मोळे चिरापालीकर ज्या ठिकाणी असेल त्याने मात्र थेट मात्र समर्थन कक्षामध्ये अप्पा यांच्याशी मात्र भेटघाट करायची आहे. या ठिकाणी बघते की आपण जबरदस्त मात्र क्रिकेट आणि जबरदस्त मात्र क्रिकेट असल्यानंतर बघायचं की नक्कीच 74 धावसंख्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जी सरासरी आहे कारण की किरण मात्र 46 धावण्यावरती बाद झालेला आहे. आणि 46 धावण्यावरती बाद झाल्यानंतर बघते की नवीन फलंदाज मैदानावरती साहेब ज्यांचं नाव असेल एकंदरीत केतन आणि गोलंदाज कैलास येतोय. गोलंदाजी मार्ग होती. किरण यांनी मात्र चांगला मात्र समाचार घेतला होता. तत्पूर्वी आपण मात्र बघतो की राहुल विकेटच्या पहिल्या गोलंदाजी चालू आहे आणि यावेळेस मात्र मिळवून क्षेत्रामध्ये मात्र चेंडूला खेळ घातोय की आंब्याच्या झाडावरती मात्र चेंडू मात्र लँड केला जातो आणि लँड झाल्यानंतर बघतोय त्या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. सुंदर खेळपट्टी, सुजलाम सुपलाम खेळपट्टी आणि बघतोय की माधवजी गायकवाड यांचा मात्र इशारा येतो की वन शॉटचा एकच धाव असेल. हा मुद्रा मानाचा या चोळमुख स्पर्धेला का नाही. चोळमुख स्पर्धेला मात्र नक्की सलामी देऊया ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या मान्यवरांवरती मान्यवरांची जी गर्दी बघायला भरते का नाही. तर मात्र अचानक ते आपले मात्र प्रमुख मान्यवर या ठिकाणी मंचावरती उपस्थित झाले दत्तभाऊ म्हात्रे साहेब कल्याणकर आणि नक्कीच त्यांनी जो मात्र एक धाडस दिलं सुरेजी पिन्नर साहेब आणि तेच धाडस मात्र या ठिकाणी मात्र सिद्ध होत आहे. आपण बघतोय की हाय इंडियन सामना केतन याला मात्र मुरलीधर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 100 रुपये बक्षीस आलेला आहे. यस दिस इज
और नेक्स्ट से वहीता उथल बाउंड्री टॉक करेंगे देर हरी कटला वाली सटकार 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 लॉन्ग लॉन्ग गोवरी बिग मैक्सिमम जबरदस्त फलंदाजी जबरदस्त फलंदाजी जबरदस्त कला कसल मात्र जमवलं जातंय या ठिकाणी बघतोय की प्रेक्षणीय दृश्य फटका बघायला भेटला कारण की ज्याच्या बॅट मधून केतनच्या बॅट मधून एक लाज जबा फटका आणि लाज जबा फटका बघायला भेटल्यानंतर रावडी मात्र काल मंत्र देतोय धावसंख्या वाढते या षटकाच्या सहाव्यामध्ये आमचे लहारी साहेब मात्र स्कोरिंगचा अपडेट करताना 81 ही धावसंख्या एक मोलाचं सहकार्य आणि मोलाचं सहकार्य करत असताना मात्र अंतिम पांच मध्ये जाणाऱ्या संघाला मात्र टीशर्ट देण्याचा मात्र एक मानस त्यांनी सुद्धा मात्र गेलेला आहे लहारे साहेब असतील त्यानंतर आपण मात्र बघणार आहोत की नक्कीच पूर्वा म्हणजे माधवजी गायकवाड यांची मात्र कन्या यांच्या नावाने सुद्धा मात्र टीशर्ट दिली जाते आणि तत्पूर्वी आपण मात्र बघणार आहोत की त्याच अनुषंगाने दत्ताभाऊ म्हात्रे हे सुद्धा आमच्या मंचावरती मात्र उपस्थित झालेले आहेत आणि प्रकाश चौधरी नवी मुंबई आणि वामन भुई ठाणे पोलीस या सर्व पाचही मानवांच्या माध्यमातून मात्र टी शर्ट मात्र देण्यात येतील अंतिम पाच संघ आतापर्यंत तीन संघ मात्र अंतिम पाच मध्ये पोहोचले आहेत कैलास करतोय गोलंदाजी कारण की सीट फलंदाज आणि सीट फलंदाज असल्यानंतर ओ माय गॉड विक्रम फटका वन वन सेवन सीमार पलीकडे जातोय चौकार आणि चौकार गेल्यानंतर धावसंख्येला मात्र एक वेगळा आकार दिला जातो आणि वेगळा आकार असताना मात्र धावसंख्या होती 86 रन अद्याप दोन चेंडू बाकी असलेल्या कैलास यांच्या षटकामध्ये कैलास महागला ठरतोय चार चेंडू मध्ये 12 धावा खर्च करतोय वा सुंदर सुंदर खेळाचं प्रदर्शन या खेळपट्टीवरती मात्र बघतोय आपण की यावेळेस पुन्हा एकदा उंच फटका जातोय क्षेत्रक्षक चेंडूला काळी चेंडूला पाठवून दिलं कारण की नक्कीच मिळवून क्षेत्राच्या वर्ण मुरलीधर साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 100 मध्ये बक्षीस आलेला आहे वा प्रेक्षकांना विनंती आहे प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मात्र नक्कीच सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे प्रेक्षकांना विनंती आहे समोरच्या प्रेक्षकांना विनंती की आपण मात्र सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे खेळ थांबायचा आहे पंच याद की नाही प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मात्र नक्कीच खेळाडू प्रेक्षक वर्ग आपण मात्र नक्कीच केंद्रबिंदू आहात मायबाप आहात परंतु नक्कीच थोडस सहकार्य मित्रांनो करा सहकार्य थोडस मित्रांनो करा म्हणजे नव्हती या ठिकाणी आपण बघतो की शेवटच्या चेंडू सिलेक्ट असेल आणि शेवटच्या चेंडू सिलेक्ट असेल आपण धावसंख्या धावसंख्या झाली तब्बल 92 धावसंख्या 92 धावसंख्या जबरदस्त मतलब फलंदाजी जबरदस्त फलंदाजी करत असताना फटका दंडित फटका मुरलीधर साहेब यांच्या माध्यमातून वा मुरलीधर साहेब अभिनंदन आहे तुमचं नक्की तर साहेब मध्ये थोडस मात्र समोर या कारण की का नाही अतिशय जबरदस्त तुमच्यावरती सुद्धा मात्र फोकस पडला पाहिजे साहेबांचं आम्ही सहसा स्वागत करतोय अतिशय मात्र जबरदस्त मात्र बक्षीस लावलं जात आहे जबरदस्त बक्षीस लावत असताना कारण की मानाची स्पर्धा आणि मानाच्या स्पर्धेला का नाही कोण नाही येणार सगळे येतील आणि सगळे येत असताना आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी धावसंख्या वाढते ती 98 धावसंख्या 98 सलग क्रमांक 7 सरकारचे समाप्त 98 शेवटचे सहा चेंडू आणि शेवटचे सहा चेंडू सिलेक्ट असताना आपण मात्र बघणार आहोत की या ठिकाणी गोलंदाजी मार्गातून मधुकर येतो गोलंदाज समोर केतन फलंदाज आणि समोर मधुर केतन फलंदाज असल्यानंतर बघायचं की अतिशय मात्र देखील फटके मारले जातात आणि देखील फटके मारत असताना बघतोय की पहिला चेंडू मधला कोणवर मारला चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा मधला पात्रता दिली होती आणि त्या अनुषंगाने आपण बघतोय की त्या ठिकाणी फाईनल क्षेत्रामध्ये ऑन साइड मध्ये मात्र चेंडू जातो एक डाव विठ्ठल धर्मा पाडवी साहेब आमच्या मंत्रातून मात्र येताना कारण की अंबाडचे मात्र माजी सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा आम्ही सदस्य म्हणजे सहज स्वागत करतोय विठ्ठल धर्मा पाडवी सलग 10 वर्ष मात्र नक्कीच सरपंच पण मात्र घुसवलं होतं अंबाड गावाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने आपण बघतो की या ठिकाणी तेज साहेब मात्र आपल्या मंत्रातून मात्र उपस्थित झाले त्यांच्या मात्र सहज स्वागत होतोय
चांगला फटका चांगला फटक्याचा पाठीमागे हवामध्ये चेंडू टिकल विकेट फलंदाज बाजूसाई डावखुऱ्याचा फलंदाज बाद झाला डावखुऱ्याचा फलंदाज बाद झाल्यानंतर या ठिकाणी ज्या फलंदाजी मदत से मात्र देखील फलंदाज केला आणि देखील फलंदाज करत असताना ज्याच्या वैयक्तिक धाव संख्या झाली आमचे लहारे साहेब मदत स्कोरिंगचे मात्र गेटिंग करतात चौथी धावांची बात झाली आणि चौथी धावांची बात झाल्यानंतर आपण बघतो की अद्याप मात्र चार चेंडू खेळ शिल्लक अद्यापि चार चेंडू खेळ शिल्लक आणि चार चेंडू खेळ शिल्लक असल्यानंतर मात्र या ठिकाणी बघा की 100+ धावा होतात की नाही 100+ तर मात्र 100 घरामध्ये धाव संख्या झालेली आहे 99 धाव संख्या अद्याप चार चेंडू खेळ शिल्लक मधुकर आहे गोलंदाजी मार्क होते आणि मधुकर गोलंदाजी मार्क होते नंतर मुरलीधर साहेबांचा स्वागत करतो कारण की निकित बक्षांमध्ये खेळात केली जाते आणि बक्षांची खरात करत असताना पेठ संघासाठी प्रस्थान दिलं होते सत्कार सत्कार माला तो 100 रुपये बक्षीस मुरलीधर साहेब माध्यमातून सर्व अभिनंदन आहे तुमचं कोण आहे देणार आणि तेच दाव घेणार आणि घेत दाव पर्यंत आपण बघतो की या चिन्हाची जर सत्कार आला तर माझा 100 रुपये बक्षीस आणि 100 रुपये बक्षीस माझा जिंकलेला माझा लेखी मुरलीधर साहेबांकडून वा साहेब अभिनंदन आणि पुन्हा एकदा मात्र या चिन्हाची पुन्हा एकदा जर सत्कार आला तर पुन्हा एकदा 100 रुपये बक्षीस कारण की का नाही आमचे दत्ताभाऊ मात्र साहेब सुद्धा मात्र म्हणत असेल की नक्कीच की निव्वळ मात्र स्पर्धा मात्र शहरा ठिकाणी नाही चांगली होता आणि या ठिकाणी आपण मात्र बघतो की अंतर्दा वर्क साईड आपण मात्र बघतो की सत्कार जातोय चष्मा आला.
याठिकाणी धावपळ करतो धाव संख्या झाली मात्र 115 116 धावांचे लक्ष आहे ते जिंकण्यासाठी. अतिशय जबरदस्त माझा परफॉर्मन्स आणि अतिशय जबरदस्त माझा परफॉर्मन्स पेरसनला मात्र जे मात्र बक्षीस मुरलीधर साहेबांनी मात्र लावलं होतं पेरसन आपल्या मात्र बक्षीस स्वीकारण्याचं आपण मात्र समोर येत आहे. चिंतामणी यांनी मात्र समोर येत आहे. चिंतामण डावकर आता फलंदाज मुरलीधर साहेबांना विनंती करतोय साहेब आपण या ठिकाणी घेऊन आपल्या मात्र सुपरस्ट मात्र हा बक्षीस आपण किती त्यावा ही नंबर करतोय तुमच्या दिदीला सुद्धा समोर घ्या. डावकर आता फलंदाज चिंतामण चिंतामण या ठिकाणी चिंतामण यांनी मात्र आपलं बक्षीस घेण्यासाठी संपर्क साधत आहे. कॅश प्राइज मात्र 500 रुपयाचं बक्षीस असेल आणि कॅश प्राइज मात्र 500 रुपयाचं बक्षीस असेल. चिंतामणसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा पेट संघ का नाही अतिशय मला मानाची स्पर्धा आणि मानाच्या स्पर्धा मात्र नक्कीच एक महत्वपूर्ण योगदान देतोय आणि बघतोय आपण या ठिकाणी 4 षटकार मात्र ते 34 धावांचं योगदान दिलं. किरण किरण आपण मध्ये समोर याचा आहे. यस एक शांत स्वभावाचा मात्र गुणवान खेळाडू किरण गांगुडे सर नंतर केतन आणि केतन यांनी सुद्धा मला या ठिकाणी समोर याचा आहे. किरण आणि केतन यांनी समोर याचा आहे आणि उत्तम यांनी सुद्धा मला समजलं जात आहे. आपल्या मध्ये लिखित मुरलीधर साहेबांकडे मात्र हे बक्षीस मध्ये आलेलं आणि मुरलीधर साहेबांकडे मध्ये बक्षीस आल्यानंतर आपण मात्र बघतो की अभिनंदन किरण यांच्या सगळ्यांना सुद्धा युट्यूबच्या लाईव्ह स्पर्धेमध्ये आपण मात्र ETC चॅनलमध्ये मात्र जेवढे समजा जोडले असतील सगळ्यांचा मी सरचा स्वागत करतो. बेस्ट ऑफ लक किरण बघा आणि त्यानंतर आपण मात्र लिखित या ठिकाणी 200 रुपयाच्या बक्षीस मध्ये पट्टी करणार होतो. आपण बघतो की यस अभिनंदन 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 मुरलीधर साहेब मात्र नक्की आम्ही या ठिकाणी आपण बघतो की आलेला सर्व माझ्या क्रीडा रसिकांना मला सर्व समजा सरसं स्वागत करतो आणि वावर संघ आपण आपला मात्र ताबा घ्यायचा आहे. वावर संघ जवळ तालुक्याची आणबाणशान आणि त्या ठिकाणी नक्कीच खेळण्यासाठी उपस्थित झालेला आहे. आपण मात्र आम्ही तुमचं सरसं स्वागत करतोय. चला नोटी मीटिंग या ठिकाणी नक्कीच सामना सुरू करायचा आहे. सलामची जोडी जाते मैदानावरती विनोद बुदळ उर्फ रावळी आणि त्याला साथ देण्यासाठी जातो तो नितीन धनगरी. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळला विनोद बुदळ उर्फ रावळी ज्या ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी नक्कीच कित्येक विक्रम करून आला आणि कित्येक विक्रम करून आल्यानंतर आपण बघलं की नक्कीच 2021-2020 या स्पर्धेचा जो तिसरा दिवस होता एसटी एक गाव ओपन गटामधून डोंगरपडाच्या मैदानावरती विनोद बुद्ध रावडी या गो फलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. एकशे 15 116 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी आणि पहिला गोलंदाज पेट संघाचा गोलंदाजी मार्गावरती तयारी करतोय. नामदेव यासा समोर आहे तो विनोद द्रावडी. कचाकच बदललेल्या मैदानाने कचाकच बदल्या झालेल्या मैदानावरती मात्र प्रेक्षकांची मात्र जी गर्दी बघायला वाटते का नाही आमच्या मंचावर सुद्धा मात्र अनेक प्रमुख अतिथी मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि एकंदरीत वाटते की चेन्नई विरुद्ध मुंबई असा माझा सामना रंगतो याच मैदानावरती सारा बॉयज क्रिकेट क्लब चौमच्या मैदानावरती कारण की बेस्ट स्कोर जर बघितला तर अतिशय लाजवाब चेन्नई वर्सेस मुंबई. आणि बघतोय आपण चोळमुक्त स्टेडियम म्हणजे शारदा स्टेडियम याच मैदानावरती आपण मात्र बघतोय की थेट मात्र प्रेक्षक मात्र जीटीएससी लाईव्ह चॅनल मध्ये मात्र हे
प्रेक्षक मतलब बघायला भेटतो सिडनी ऑस्ट्रेलिया यस साहेबांचं म्हणणं आहे की ऑस्ट्रेलियाचं मैदान म्हटलं जाईल जाऊया थेट सामन्याकडे आमचे दत्ताभाऊ मात्र साहेब कल्याणकर या ठिकाणी नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये निघाले होते याच मंडळातील मतलब दाखल झाले दाखल असताना मतलब नक्कीच या सामन्याची मतलब मजा घेताना नक्कीच अद्याप थकून वाकून झुकून आले असतील तरी सुद्धा अद्याप मतलब पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही ही तर खरी क्रिकेटची एक कला रावडीसाठी मतलब ओ माय गॉड साहेबांच्या माध्यमातून बक्षीस कुठल्याही महिलांची मतलब चमक दाखवता आली नाही आणि त्यातून ठिकाणी मात्र आज मात्र एक अपेक्षा करणार मात्र सर्व क्रीडा रसिक मात्र क्रीडा चाहते यांना मात्र नक्कीच नाकूच केलेला आणि गोलंदाजासाठी मुरलीधर साहेब यांच्या माध्यमातून येत आहे बक्षीस 501 बक्षीस एकदा जोरदार टाळ वाजवा नक्कीच मुरलीधर साहेबांसाठी कारण या गोलंदाजासाठी मित्रांना तिसरं मात्र नक्कीच कारण की जो देतो तो नक्कीच एक मोठं योगदान देतो आणि मोठं योगदान देणारे माननीय श्री मुरलीधर साहेबांच्या मंचावरती मात्र तयार आहेत क्रिकेट संघाच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विनोद रावडी शॉट चिन्ह होता या ठिकाणी मात्र नक्कीच कव्हर चित्रामध्ये नाही तर मात्र मिडऑफच्या टोक्यावर चिन्हला खेळण्याचा मात्र पवित्र दाखवला होता परंतु विनोद रावडी बाद होतोय अशा पल्लवित केला होत्या असा ही निराशाची छोटी बहीण मानली जाते विनोद रावडी बाद झाला आणि विनोद रावडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जातोय मैदानावरती आपण मात्र बघणार आहोत की कैलास जातोय गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतोय नामदेव गोलंदाज पूर्णपणे सन्नाटा पसरलेला आहे पूर्णपणे माझा सन्नाटा पसरत असल्याने राईट बाजूला विकेटच्या बाजूने षटकातील पुढील चेंडू सरळ बॅटमध्ये चेंडूला खेळून काढतो आणि सरळ बॅटमध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर आपण बघतो की त्या ठिकाणी निर्धाव चेंडू कारण की पेसर अनेक ठिकाणी मात्र मोठी मोठी मात्र विस्त विक्रम करणारा विनोद रावडी कारण की ज्याची मात्र खेळण्याची एक स्टाईल 21 चेंडू मध्ये माफ करा 22 चेंडू मध्ये 100 धावा गोळा केल्या होत्या जवाहर संघासमोर आणि त्या अनुषंगाने केसीबीचे मैदानावरती परंतु मात्र यावेळेस मात्र बघायचं की ठोटा ठणठण पाल मदन गोपाळ ज्याला म्हटलं जाईल की शून्यामध्ये बाद झाले होता रावडी मिडऑफच्या समोर मात्र चेंडूला खेळ करतो यावेळेस थोडस गतक्षण आणि गतक्षण करत असताना विक्रम आहे चेंडू खाली एकच धाव बघायला मिळते आणि गोलंदाजासाठी पुणे गरजा 100 मध्ये बक्षीस येत आहे जास्त अभिनंदन आहे गोलंदाज साहेबांचं बॅटला संगीत या ठिकाणी बघतो की दोन फलंदाज बाद झाले दोन फलंदाज बाद झाल्यानंतर आपण बघतो की अतिशय मात्र देखील गोलंदाजी पुनिता मुरलीधर साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा बक्षीस आलेला आहे याच गोलंदाजाला प्लॅटिट आणि प्लॅटिटच्या साठामध्ये किरण आहे त्या ठिकाणी चेंडू खाली मात्र परत चेंडू चकमा देऊन सरळ सीमारेषेच्या बाहेर जाते चौकारासाठी आपण बघतो की सुरेख मात्र स्पर्धा आणि सुरेख स्पर्धेच्या मानाची मात्र स्पर्धा आणि मानाची स्पर्धा असल्यानंतर पहिल्या षटकामध्ये जनार्दनजी लारी साहेबांच्या स्कोरिंगचं कार्ड अपडेट करताना शेवटचा चेंडू शिल्लक आहे कारण की कैलास आहे फलंदाज मार्गातून दोन खेळाडूचे फलंदाज शून्यावरती मात्र बाद झाले एक तर सुंदर क्षेत्रक्षण त्या ठिकाणी करतोय आणि सुंदर क्षेत्रक्षण करत असताना बघतोय की त्या ठिकाणी एकच धाव बघायला मिळते एकदावरती समाधान मानत असताना पहिल्या संख्या दाखवे समाप्त पळकावती धावसंख्या 2-6 वावर संघाची धावसंख्या
संदीप वगैरे साहेब यांच्या माध्यमातून मात्र नांदेव या यांनी जे पहिले सदस्य महत्वपूर्ण टाकलं त्यांनाच मात्र बक्षीस येते. 200 रुपयाचं बक्षीस अभिनंदन साहेब तुमचं सुद्धा कारण आहे. एक जबरदस्त स्पर्धा आणि जबरदस्त स्पर्धा असल्यानंतर या पहिल्या संख्येच्या समाप्तीत पलकावती धावसंख्या केवळ 6 धावसंख्या. 2 फलंदाजांना बाद केला. आपली बॅट चेंज करताना कैलास कारण की दार मदार कशी सांभाळली जाईल 116 धावांच्या लक्ष जिंकण्यासाठी. आपण बघतोय की निकित या ठिकाणी आपण बघतोय की निकित सर्व मात्र क्रीडा रसिक सर्व मान्यवर सर्व प्रेक्षक वर्ग चिरापालिक वरून मात्र आलेले मात्र आमचे भगवान अप्पा यांच्या सुद्धा मी सरांचा स्वागत करते. सामना संपला नाही मित्रांनो. फुलटॉस स्टँड वरती मात्र ठीक या ठिकाणी सरकार आहे. गोलंदाज येतो. गोलंदाजी मार्ग होती. आपण बघणार की चिंतामण यांना सुद्धा मध्ये बक्षीस मध्ये कळत केली होती. मुरलीधर साहेबांनी परत या चोच मध्ये प्लॅट हिट केला आणि प्लॅट हिट करता मला सटकार करतो कारण की सामना अतिशय मात्र रंगतदार होईल. माय गॉड, नितीन बाद झाला, रावडी बाद झाला, कैलास कुठे आपल्या हातामध्ये घेतो सटकार. दोन षटकार मध्ये आणि दोन चेंडू होती. दोन षटकार मध्ये पलकावती धावसंख्या होती 18 धावसंख्या. आपण बघतो की लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा बघणे सरकार मध्ये तिसरा चेंडू तिसरा षटकार आहे की नाही. कैलासच्या बॅट मधून कारण की कैलास असून मध्ये अतिशय मध्ये देखील प्रयत्न करतो. याच वेळेस मात्र पॅड लाईव्ह होती मात्र येणारा चेंडू पर्यंत डाऊन द लेक डाव यष्टोन चेंडू जातो वाईटचा इशारा आणि एक एक्स्ट्रा धाव मध्ये खात्यामध्ये जमा केली जाते. 19 धावसंख्या 116 धावांचे लक्ष कारण की अद्याप हर विकेट फलंदाज वाचलेल्या वावर संघाकडे. गरजवाडीच्या मैदानातील प्रथम क्रमांक पटकावला, त्यानंतर डोंगरपाडाच्या मैदानातील प्रथम क्रमांक पटकावला, गोरवाडीच्या मैदानातील प्रथम क्रमांक पटकावला. जिथं गेला तिथं मात्र प्रथम क्रमांकाचा मात्र मार्ग त्याचा प्रमुख ओळीमध्ये चेन्नई बघा समोर जात असताना मात्र चेन्नई काय मात्र आला नाही तो किरण सर आणि त्यानंतर बघतो की 2 धावांवरती समाधान आणि 2 धावांवरती मात्र समाधान मानत असताना फलकावती धावसंख्या झाली होती 21 धावसंख्या. तीन चिन्ह टक्के शिल्लक अद्याप तिसऱ्या षटकामध्ये. लेफ्ट आर्म विकेटच्या बाजूमध्ये गोलंदाजी कंडिशनमध्ये सुजलम सफलम फलिंग मात्र जबरदस्त लीन बघतोय. आपण आरपी सिंग स्टाईल मध्ये मात्र हा चेंडू आणि आरपी सिंग स्टाईल मध्ये हा चेंडू टाकत असताना मात्र नक्कीच डोक्यावरती मात्र हा ठेवला गोलंदाजाने कारण की कैलास सुद्धा मात्र अतिशय देखणा फलंदाज. निकेतचा जेव्हा मात्र नक्कीच रावडी फॉर्मला नव्हता, नितीन धनगरे फॉर्मला नव्हता, तेव्हा मात्र भारतरत्न जवाहर राजीव गांधी क्रीडा संकुलन याच मैदानी कैलासाच्या बॅट मधून लगातार 4 चेंडूवरती 4 षटकार बघायला निघत भेटले होते. परंतु मात्र या ठिकाणी कमबॅक करतोय गोलंदाज. अचूक लीन तचूक लाईन अचूक नियंत्रण. रावडी मात्र नक्कीच बॅड लक म्हणावा लागेल आणि रावडी मात्र बॅड लक म्हणण्यानंतर कारण की पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला नव्हता. गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्नामध्ये फ्लॅट टी टू युरोपच्या क्षेत्रामध्ये सुंदर झेल पकडला आणि सुंदर झेल पकडल्यानंतर शॉर्ट चेंडू पुल फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बघतोय. आपण त्या ठिकाणी मात्र बघायचंय की असा वांगणीच्या कडीला टोकर, वाकडा तिकडा टोकर, मडाला लोटीला टोकर, बुडाला लोटीला, वांगणीचा घाट मात्र चढून मात्र आजूबाजूला जातोय. परंतु यावेळेस मात्र थोडासा नतमस्तक होतो की काय दोन सगळ्या केस मात्र फलकावती धावसंख्या झाली होती. आपण बघतोय सर 22 आमची एक अतिशय मात्र एक दिग्गज मात्र कॅमेरामॅन कडू साहेब यांना मात्र विनंती असेल. कडू दादा आपण मात्र नक्कीच आजूबाजूला जे प्रेक्षक वर्ग समोरच्या बाजूला आहे सगळ्यांवरती मात्र कॅमेरा मारा, झूम करा या ठिकाणी. प्रेक्षक वर्गांना सुद्धा मात्र नक्कीच तुमच्या छायाचित्रामध्ये टिपा आणि सगळ्यांना मात्र नक्कीच कोणी हात वरती करेल, कोणी मात्र बॅट वरती करेल का नाही. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा, मराठी स्पर्धा आणि मराठी स्पर्धा असल्यानंतर मात्र याच मराठी स्पर्धेला हा एक मुलांकन दिला जात आहे.
बघतो आपण की सुंदर मधला क्रिकेट मैदान आणि सुंदर क्रिकेट मैदान असल्यानंतर 10 नंबरची मधला जर्सी प्रदान केला गोलंदाजी तो गोलंदाजी मार्ग होती नामदेव सर्व सूत्र मात्र जुड़ने कार्य करना मात्र भगवान अप्पा सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करते मित्रांनो सगळ्यांचं मात्र आलेल्या सर्व क्रीडार्थींचं सुद्धा मात्र सहर्ष स्वागत आहे कारण की कैलास मात्र अतिशय करत असतो आपण मात्र बघतो की षटकार 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 चौथा षटकार मारतोय कैलास एक चौकार एक षटकार संघाच्या धाव संख्येला मात्र आकार दिला जातोय संघाची धाव संख्या धावून पोहोचते ती 36 धावांवरती 34 धावांवरती हवेमध्ये चेंडू यावेळी मात्र सुवर्ण संधी असेल आणि आमचे मुरलीधर साहेब मात्र नक्कीच आमच्या घरामध्ये कुठलाही इशारा करतील 100 म्हणजे बक्षीस याच कॅचला गोलंदाजाला बाद कैलास कल क्या मतलब जोमाने खेल होता चार षटकार एक चौकार सिंगल डबल मात्र काढली मात्र नव्हती बघतो की कैलास मात्र बाद नवीन जातो फलंदाज मनोती देवा नवीन फलंदाज जातोय मजाची मात्र देवा जातोय कारण की अतिशय मात्र देखणी गोलंदाज आणि देखणी गोलंदाजी करत असताना दोन चेंडूती दोन षटकार मारले होते इतका जबा पत्थर के साथ त्याला म्हटलं जाईल नामदेव करतोय या ठिकाणी मात्र गोलंदाजी षटकातील मात्र पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जोरदार अपील कारण की कुल माइंड मध्ये मात्र या ठिकाणी मात्र गेम प्लॅनिंग मात्र बघायला भेटलं कारण की सकाळच्या संघामध्ये ज्या प्रमाणे मात्र हर्सुल संघाला मात्र पराभूत केलं नायगाव संघाने गेम प्लॅनिंग केलं आणि गेम प्लॅनिंग करत असं मात्र एका बाजूला मात्र तेज तुपणे मात्र नक्कीच संघाला मात्र सावन होत होते सागर या फलंदाजाने आणि त्यानंतर आपण मात्र या दुसऱ्या सामन्यामध्ये बघतोय की जबरदस्त सामना होतोय आजच्या दिवसामध्ये हा तिसरा सामना आहे षटकातील दोन चेंडू शिल्लक कोळवंडी संघ मात्र विजेता ठरला दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघितलं की नायगाव संघ विजेता ठरला आणि या आजच्या दिवसामध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये कुठला संघ विजेता ठरतो याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे की मोहर टाकली जाते की जस्त संपन्न करण्याच्या भूमिकेमध्ये मात्र कुठला संघ यशस्वी आहे या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा चेंडू ऑफ साईडला मात्र चेंडूला खेळून गातोय तत्पूर्वी आपण बघतो की एकदा मात्र बघायला भेटते आणि एकदाचं महत्वपूर्ण योगदान येत असताना फरकवती साहेब धावसंख्या झाली होती 35 धावसंख्या कारण की शेवटचा चेंडू शिल्लक 116 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी अद्याप प्रमुख उपस्थित मात्र या ठिकाणी मान्यवर झाले नाही परंतु आपण मात्र बघतो की दत्ताबाऊ म्हात्रे साहेब मात्र आपल्या मंचावरती मात्र उपस्थित झाले होते थोडा वेळ मात्र नक्कीच रेस्ट हाऊसला गेले असते यामध्ये शंका नाही ऑन साइड मध्ये मात्र हा चेंडू मात्र ऑन साइड मध्ये प्ले केलेला फटका आणि त्याच अनुषंगाने एकच वरती समाधान बघायचं आहे की दुसरी धाव मात्र घेण्यासाठी जास्त संपन्न केलं जाईल आणि दुसरी धाव सुद्धा मात्र पूर्ण केलेला आहे आणि दुसरी धाव मात्र पूर्ण करत असताना आपण बघतो की मान्य श्री लाहोर बाईक असित साहेब यांच्या मात्र नक्कीच आमच्या मात्र आदरणीय गोवर यांना मतलब कॉल आलेला आहे कारण की आजच्या दिवसामध्ये अद्याप मतलब उपस्थित झाले नाही तत्पूर्वी आपण म्हणतो की तीन सरकार खेळ समाप्त धावसंख्या झाली होती 37 धावसंख्या समाप्त झाली
आणि पावपे समाप्त झाल्यानंतर माझा चौथा किरण येतो गोलंदाजी मार्ग होते आणि तोंडी पंच मात्र मैदानावरती डीके आणि त्यांचे मात्र सहकारी माधवजी कायकवाड अतिशय मात्र जबरदस्त मात्र पंचाची मात्र भूमिका संभाळताना आणि आमचे पुनर्वर्धन कान आहे त्या ठिकाणी अतिशय मात्र एक चांगलं मात्र योगदान मात्र जुली मुले बाळ केसांची स्टाईल का जबरदस्त समजा बोरांचा आस्वाद घेताना मित्रांनो या ठिकाणी आलेल्या सर्व संघांचा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा मी शब्द सुनाने स्वागत करतोय आणि थेट प्रेक्षेपण करणारे मित्र जीटीसी लाईव्ह टुर्नामेंटचे मात्र नक्कीच यावेळेस सर्वांवरती येणारा चेंडू हळवारपणे चेंडू राखून करतो केवळ मात्र नक्कीच चेंडूच्या गतीचा वापर केला आणि चेंडूच्या गतीचा वापर करताना चेंडू मात्र सीमेवर जिथे पलीकडे पाठवून द्यायचा होता बक्षीस तर आलेला बक्षीस झाल्यानंतर आपण मात्र बघतो की नक्की सामना मात्र कुठल्या बाजूने जातो कारण की अद्यापी मात्र लढाई चालू आहे आणि अद्यापी लढाई चालू असताना याच ठिकाणी आपल्या मंत्र्यांचे मात्र नक्कीच पाडवी साहेब सुद्धा आपण बघू शकता की आंबारचे मात्र नक्कीच माजी सरपंच आणि त्यांच्यासोबत नारायण बाबा महाराज कारण की त्यांच्या सुभाषे मात्र या स्पर्धेची मात्र सुरुवात झाली होती उद्घाटनाचा समारंभ मात्र त्यांच्या सुभाषे मात्र झाला होता आणि भास्कर महाराज यांच्या मात्र सुभाषे मात्र उद्घाटन झालेलं आहे तत्पूर्वी आपल्या मंत्र्यांनी हे मानव बघायला बघतात आणि दोन दहा सुद्धा खेळून काढले आणि दोन दहा मध्ये पळून काढल्यानंतर लपलकावरती धावसंख्या झाली होती बघते की सामना रंगतदार होतो की नाही 43 धावसंख्या कारण की रावणी बाद झाला आणि तीन दंगेरे बाद झाला त्यानंतर कैलासनी मध्ये एका बाजूला मात्र नक्कीच आपला किल्ला लढवण्याचा एक पराक्रम चालू होता आणि यावेळेस मात्र शॉट चेंडू पूल फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पूल फटका खेळत असताना मात्र चेंडू आणि बॅटचे मात्र मिलन झालं नाही निर्धाव चिन्ह म्हणण्यामध्ये कुठल्या प्रकारची हरकत नाही अजिंक्य कुंभार सुद्धा मात्र नक्कीच आपल्या केसांमध्ये नक्कीच थोडीशी मात्र स्टायलिश केस करताना कारण की पुनर्वर्धन या ठिकाणी मात्र नक्कीच एका स्टायलिश मध्ये खेळाडू आहे एक कॅमेरामॅन सुंदर चिन्ह जाईल आणि मग दोन चिन्ह मात्र तुटी मिली करायच्या इतरांमध्ये आपण बघतो की एक धावा घेतलेला आहे आणि किरण सर यांच्या मात्र जर्सीवरतीचे मात्र नाव आहे कारण की टोटो टोटो कान आहे आपल्या भाचीचं नाव मात्र नक्कीच आपण मात्र जर्सीवरती मात्र टाकलं आणि नक्कीच भाचीचा मात्र नक्कीच आशीर्वाद सुद्धा असेल किरण यांच्यासाठी खोलवर माझा चेंडू फुलटा चेंडू प्रयोग केला जाईल मॅक्सिमम साठी चेंडू जाता येईल शेवटचा चेंडू शिल्लक या ठिकाणी व्हेरी गुड जबरदस्त प्रकारे जबरदस्त संपर्क मारण्यामध्ये या ठिकाणी मॅक्सिमम जातो सरकार आमचे कॅमेरामॅन मात्र नक्कीच या ठिकाणी जी करू मात्र अतिशय मात्र नक्कीच सगळ्या बाजूने मात्र नक्कीच कॅमेरा मात्र फिरवतात त्यांचं सुद्धा आम्ही सरचं स्वागत करतोय साप्ते गावचे सरपंच माने श्री शांताराम ठाकरे यांच्या सुभाषे मात्र देवासाठी दोन षटकार मारले आहेत मित्रांनो वावर संघ आणि बघा या ठिकाणी 100 बजे बक्षीस आलेलं अभिनंदन मित्रांना विनंती करतो की नक्की ज्या ठिकाणी असतील त्यांमध्ये मंचावरती यावं मंचावरती आहेत अभिनंदन आहे साहेब या सह कारण की 24 चेंडू आणि धावा लागतील त्या 61 धावसंख्या कारण की या ठिकाणी नक्कीच समीकरण मध्ये कोणाच्या बाजूने जात आहे प्रेक्षकांची अलर्ट गर्दी बघायला मिळते या आपल्या आदिवासी ग्रामीण भागामध्ये पेठ तालुक्यामध्ये एक जबरदस्त मोठा स्पर्धा रंगते सहारा बॉयज क्रिकेट क्लब चळमुखच्या मैदानात तुफान येते उधान येते काय आहे मित्रांना जबरदस्त गर्दी बघायला भेटते आणि जबरदस्त गर्दी बघायला भेटल्यानंतर सामना अद्यापही संपला नाही 55 धावसंख्या 24 चेंडू 61 धावांचं लक्ष 24 चेंडू आणि 61 धावांचं लक्ष राईट बाजू विकेटच्या मध्ये पहिला चेंडू मध्ये ऑन साइड मध्ये प्लिक करण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस आपण बघतो की 55 कडे दाद मागली 55 मध्ये या ठिकाणी दाद स्वीकारली व्हाईट चा इशारा
आणि 60 धावांचा लक्ष्य सरासरी एका षटकाच्या पाठीमागे 20 धावांचा लक्ष्य असेल ते वावर संघाला जिंकण्यासाठी. समोरच्या बाजूमध्ये चिली सेंटर चालू आहे, पावडा सेंटर चालू आणि पावडा सेंटर असेल चिली सेंटर चालू असेल आणि त्या चलशिंगने ओ माय गॉड यामध्ये चेंडू आणि बघा क्षेत्रक्षमाला नक्कीच अक्षर समजलं डोक्यावर चेंडू जातो आहे चौकार जातो आहे.
जवळजवळ 18 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष असेल. किरण इथे गोलंदाजी मार्ग होती. बघा की रावडी मात्र शून्यावरती बाद झाला. या ठिकाणी धावसंख्या झाली 75 1 मिनिट. 18 चेंडू आणि 41 धावसंख्या. यस यस व्हर्सेस स्टॉप डिस्मिसल. 18 चेंडू 41 धावा. आपण बघतोय की समीकरण मध्ये अतिशय मदत चांगलं बनलेलं आहे, कारण की 18 चेंडू आणि 41 धावांचं लक्ष, कारण की 116 धावांचं लक्ष. या ठिकाणी आपण मात्र बघतोय की गणेश गौरव अंबर यांच्या कळवळ की ओ माय गॉड सटकर होतोय. आणि सटकर वाचायचं सर्व बघायला केलं की चांगलं चिन्हपेक झालं असेल तर कदाचित पुरंदर झाला असता. तर भक्तभाई मात्रे साहेब यांच्याबद्दल सुद्धा असतो गणेश गौरव अंबर. गणेश गौरव अंबर यांच्याबद्दल मात्र नाणेपेक्षा कॉल करण्यासाठी मी या ठिकाणी दत्तभाई मात्रे साहेबांना विनंती करतोय. दत्तभाई मात्रे साहेब आपण मात्र शुभ आपला शुभ असतो गणेश गाव सेने कर्णधार आणि अंबर सेने कर्णधार. चांगला फटका आणि चांगला फटक्याच्या पाठीमागे बघा की मुलांच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतो आणि मुलांच्या क्षेत्रामध्ये चेंडू येत असताना चेंडू समजा तुम्ही मी करण्याच्या क्षेत्रामध्ये बघतोय आपण की धाव मात्र घेण्याचा मात्र एक माणूस तर दाखला होता, परंतु त्याच ठिकाण मात्र एका धावती समाधान आणि एका धावती मात्र समाधान मानत असताना फलकावती धाव संख्या झाली होती वावर संघाची 78. गणेश गाव संघ कर्णधार आणि अंबर संघ कर्णधार. गणेशगाव संघटक संघनायक या ठिकाणी समजायचं आहे टॉचिंग करून घेण्यासाठी. किरणकती गोलंदाजी आत्मविश्वास मध्ये वाढवण्याचा प्रयत्न सिंह समोर खेळतो. आपण निर्मिती चिन्हक्रमांचा पोचू शकला नाही, कारण की चेंडू कलमध्ये जातोचा थोडासा विलंब असेल आणि विलंब असल्यानंतर मात्र आपण म्हणतो की दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे आणि दुसरी धाव मात्र कंप्लीट करत असताना फलकावती धावसंख्या झाली होती. आपण बघतोय की या ठिकाणी मात्र 80 धावसंख्या. जबरदस्त प्रोत्साहन दिले जात आहे गणेशगाव संघ कर्णधार. आपल्याला मात्र शेवटचा कॉल अमोल आहे नाहीतर मात्र नक्कीच स्ट्राईकिंग नंबर देवा आहे. असा कसा देवाचा देवा भाई तकडा देवा एका पायाने लंगडा आणि त्याच अनुषंगाने बघते की देवा देवा काय तुझी करणी नारळाच्या तपाने उत्सव अकडा तिकडा तर साखरेचा खडा काळ आहे. या ठिकाणी साखरेचा खडा मधला की त्या साखरेचा खडा मधला नक्कीच एक मधुर गोडवा घेण्यासाठी वावर संघ तयारीमध्ये आहे की पेठ संघ तयारीमध्ये हेच बघायचं आहे या ठिकाणी. आपण बघतोय सामना रंगतदार होता आणि सामनामध्ये रंगतदार असल्यानंतर मात्र नक्कीच ज्या फलंदाजावरती मात्र नक्की भरोसा होता ते फलंदाजमध्ये बाद झाल्यानंतर मात्र बघायचं की वा जबरदस्त इंडिया, कारण की नक्कीच दाणगा अनुभव मोठा अनुभव आणि मोठा अनुभव असल्यानंतर मात्र या ठिकाणी जबरदस्त प्रमाणामध्ये चेंडू टाकला जातोय. यस निर्धाव चेंडू. कुत्ता कभी दास्तान पहनकर अपने पिल्लू को दूध नहीं पिलाता है. कुत्ता भी मैदान के अंदर क्यों नहीं भाई. जबरदस्त चेंडू टाकला जातो. यद्यपि मात्र दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलकावरती धाव संख्या 80 आहे. 36 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी. आपण मात्र बघतोय की अद्याप 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समीकरण मात्र साधं सोपं बनलं जातं की समीकरण मात्र मोठं बनलं जातं. चेंडू लागतोय आणि या ठिकाणी किरण यशस्वी होत आहे. 100 बजे बक्षीस मात्र नक्की मुरलीधर साहेब यांच्या माध्यमातून आलेला आहे. बॉलर यांच्यासाठी मात्र नक्कीच किरण यांच्यासाठी 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. स्पर्धा करके 13 चेंडूला आणि 13 चेंडूच्या पाठीमागे 36 धावा गोळा करायच्या. मद्रास जातोय नवीन फलंदाज मैदानावरती. मद्रास अक्षय युप मद्रास शेवटचा चेंडू. किरण करतोय गोलंदाजी आपल्या आठ षटकातील मात्र शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. मानेश्री दत्ताभाऊ मात्रे यांच्या सोबत आहे. आपण बघते की नाणेफेकचा कौली केला झाला आहे. त्यांना मात्र की या ठिकाणी आधार कार्ड चेकिंग चालू आहे हे सुद्धा आपल्या लक्षात आलेलं आहे.
मोठ्या गटात पकडवा साईनी संसार कर्ग कसा करके सामना कोणाच्या बाजूने मात्र जातोय झुकतोय बघा ज्या की लक्ष केंद्रित केलं जात आहे सगळ्या क्रीडा प्रेमिकांची मात्र नजर लागलेली आहे सगळ्या क्रीडा प्रेमिकांची नजर लागत असताना वावर विरुद्ध सामना चालतो याच भागामधला एक नामवंत संघ पेठपर्यंत जवान मुखडा विक्रम गर ज्या ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी यश संपन्न करणारा वावर संघ आणि याच भागामध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स करतात क्षेत्रक्षक तयार आणि क्षेत्रक्षक तयार पहिल्या एकदा 100 बक्षीस मुरलीधर साहेबांकडला साहेब अभिनंदन किरणसाठी गणेशगाव संघ कर्णधार राजू गणेशगाव संघ कर्णधार यात्री आम्ही नेहमी तुम्हाला कॉल करतो तुम्ही मात्र सध्या संपर्क साधायचं आहे धनाडीजे 12 चिन्ह आणि 36 धावांचा लक्ष आहे निकिता थेट मुंबई मधून मधून नक्कीच सामन्यात मात्र मजा घेताना कारण की निकिता आमचे पुंडलिक भाऊ कनोजे यांचं सुद्धा मी सहसा स्वागत करतो मित्रांनो कान आहे या स्पर्धेला मात्र त्यांच्या माध्यमातून मात्र एक महत्वपूर्ण चषक सुद्धा मधून लागलेला आहे आणि त्यानंतर 12 चिन्ह 36 धावा दत्ता भाऊ मात्र सामना मध्ये वडील किती आणि या ठिकाणी दत्ता भाऊ मात्र यांच्या सोबत मधून नाणेबीरचा कमी झाला आणि प्रथम मात्र चेंडू पेक म्हणजे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे अंबाग संघाच्या संघनायकाने त्यानंतर आपण बघतोय ना की माने श्री मध्ये सुरेश भाऊ पिंडर साहेब सुद्धा मध्ये त्याठिकाणी सुरेश मध्ये तेज नायक समर्थांचे मध्ये काही त्यांच्या माध्यमातून चालवतो एक विनंतीचा कॉल होता 12 चेंडू 36 धावा मध्ये फाईल लॉस सेकंडला गोलंदाजी ते गोलंदाजी मार करते बघतोय आपण या ठिकाणी चिंता माल बघतो की लेकेचा वाईट तिसरा वाईट आणि बाईच यादकडे मात्र दोन धावा केल्या भेटतात त्यातून मात्र की स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये मान्यश्री गोकुळ भाऊ झिरवा साहेब याच मंत्रालय मात्र आले होते आणि याच मंत्रालय मात्र येत असताना मात्र की आजच्या दिवसामध्ये ज्यांनी मात्र की ती स्पर्धा मात्र बघण्यासाठी ओ मद्रास रंग पाया जिवंत केल्या त्या मात्र मद्रासने सत्कार मात्र आणि सत्कार मारल्यानंतर पलकावती धावसंख्या एकंदर झाली ती 88-88 नामदेव करतो एक गोलंदाजी चिंतामय करतो गोलंदाजी सरकारी जाऊन दिला पुढील चेंडूवरती मात्र अटक करण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि त्यानंतर आपण बघतो की वाईटचा इशारा पंतांच्या माध्यमातून बघायला भेटतोय आणि वाईटचा इशारा असल्यानंतर डॉट चेंडू मान्यश्री झिरवा साहेब यांनी मात्र नक्कीच लिमिट कसं असली पाहिजे याची मात्र नक्कीच थेट प्रेक्षक मात्र बघण्यासाठी मात्र त्यांच्याच गावची मात्र सर्व सन्मान नागरिकांना पाठवलं चेंडू सुंदर आणि याच्यासाठी 100 माझ्या बक्षीस पुन्हा एकदा मुरलीधर साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे साहेब खूप सारा तुम्हाला शुभेच्छा आहेत मना
दहा चीन आणि दहा लागतील त्या आपण मुद्दा बघणार आहोत की 28 धावांचं लक्ष आहे 28 धावांचं लक्ष आणि 28 धावांचं लक्ष असताना पुढील मुद्दा चेंडू किरण मध्ये टच करे ओ माय गॉड टच सब्जेक्ट तुला नाही टच सब्जेक्ट तुला नाही वाह जॉब वाला फॅन्टॅस्टिक जॉब किरण कांबळे सर अतिशय जबरदस्त कॅच आणि अतिशय जबरदस्त कॅच घेतल्यानंतर मात्र आपण मध्ये बघतो की यात खरं सुंदर खेळ आणि सुंदर खेळ घेतल्यानंतर फलंदाज बाद झालेला आहे किरण साठी पुणे मात्र मुरलीधर सावंत मध्ये बक्षीस येत आहे 100 रुपयाचं बक्षीस किरण जबरदस्त जेल पकड़ा किरण जबरदस्त जेल पकड़ा धावसंख्या होते 90 धावसंख्या 26 धावांचं लक्ष्य असेल अद्याप जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 26 धावा पुण्या गावाचा लय पाकरू बसले डोलाचा कधी कधी असतंय गालाचा कारण की आपण बघतो की मुरलीधर साहेबांच्या माध्यमातून बक्षीसाचा वर्षाव केला जातोय आणि मुरलीधर साहेबांच्या माध्यमातून बक्षीसाचा वर्षाव करत असताना आपण बघतो की सुरेख स्पर्धा या स्पर्धेमध्ये एक मूल्यांक वाढवलं जात आहे तुमचा कट मात्र बदलत जातोय मैदान बघा समोरच्या बाजूला आमच्या डाव्या साईडला उजव्या साईडला बघा प्रेक्षकांना मध्ये बसण्यासाठी जागा नाही मित्रांनो तुमचा कट भरलेला आहे मैदान 7 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी आमचे प्रचंड दादा महले हे सुद्धा दोन्ही आपल्या हात खिशामध्ये घालून मात्र सामन्याची मजा घेताना का नाही भले सामना पराभूत झाला तरी चालेल बजरो परंतु सामना बघण्याची मात्र धमक त्यांना बद्दल दाखवली आहे दोन धाव पूर्ण केले जात आणि दोन धाव मात्र पूर्ण करत असताना या ठिकाणी सडक क्रमांक 7 सडकांचे समाप्त फलकावती धाव संख्या झाली दोनने मात्र पुढे सडकते फलकावती धाव संख्या आपण बघू शकता की 92 जाऊया तिथे सामन्याकडे 6 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी कारण की सामना अतिशय जबरदस्त प्रमाणामध्ये रंगतो याच मजावते वाह किती विट्टू दांडू लबारी चेंडू मारे नको दांडू कारण की या सामन्याचं मध्ये महत्वपूर्ण योगदान आहे प्रेक्षकांची गर्दी वाढत चालेल याच मजावते आपण नारायणबाबा पेंडार साहेब असतील आणि त्यांच्यासोबत मात्र नक्की जाऊ देत प्रमुख अतिथी कारण की आपण मात्र मंचाकडे जर मात्र लक्षात घेऊन मंच तुमचा कस बनायला पण मात्र प्रेक्षकांना मात्र नक्की प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मान्य श्री मुरलीधर साहेब सुद्धा मात्र नक्की आमच्या मंचाच्या मध्ये उपस्थित आहेत पेठचे आणि त्यांच्यासोबत मात्र त्यांची दीदी सुद्धा आहे त्यांची सुद्धा अभिनंदन करत आहे 6 चेंडू 24 धावा फलंदाज बाद झाले ते 7 फलंदाज बाद झाले आणि 7 फलंदाज बाद झाल्यानंतर अद्याप दीपक डॉट स्ट्राईकला आणि स्ट्राईक एंडला असेल तर आपण बघतो की जितो
सौथ लोवर संघा कर्णधार ओवर ची पॉवर कर बट्टल याटकने रट मोर विकेट बदले पहला चेंडू याटकने अपन बगत की निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू टाकत करके अपन बगत की निर्धाव चेंडू पांच चेंडू चौबीस धावा बात चेंडे चौबीस धान तक है राइट मोर विकेट बाजू फिर संघ नव नंबर मतलब पंद्रह किलोमीटर गोलंदाज करते गोलंदाजी पटका चेंडू ऑन साइड मे फिर पटका फ्लिक पटका मारने बढ़ाया केवल मात्र एक धाव की मतलब समाधान बनाव लगते कि दूसरी धाव घेता घेता मतलब मतलब वीस धाव तक खोलता है फलंदाज बाद होता है एक धाव की समाधान चार चेंडू तेवीस धावा चार चेंडू आणि तेवीस धावांच लक्ष्य करके निकित मान्य श्री डोकळ भाऊ झिरवाळ साहेबांनी मात्र निकित दुसऱ्या दिवसामध्ये याच ठिकाणी मात्र भेट दिली होती आणि भेट दिल्यानंतर मात्र आज त्यांच्या प्रतिनिधींना सामने कसे भरवले जातात सामन्याचं मात्र आयोजन कसं असतं हे मात्र बघण्यासाठी मात्र या ठिकाणी मात्र त्यांची मान्यवरांना मात्र पाठवलेलं आहे त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो चार चेंडू तेवीस धावांचं लक्ष्य आणि बघा हिमांशु थोडासा नक्की आजच्या दिवसामध्ये थोडासा मात्र आपल्या दोस्तामध्ये रंगामध्ये काय की सुरेख स्पर्धा पिंडा ब्रदर्स सौजन्याने मात्र चोळमुखच्या गावाची मात्र शान मान आण आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये मात्र कल्याणवर मात्र आलेले आमचे मात्र मान्य श्री दत्ताभाऊ म्हात्रे साहेब सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्याला मात्र बघायला मिळतात हवेमध्ये चेंडू फलंदाज बाजत आहे औपचारिक वाटी आणि शंभर मध्ये बक्षीस पुन्हा एकदा मात्र मुरलीधर साहेब यांच्या माध्यमातून आलेला आहे शेवटची जोडी वा या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी ट्रॉफी मात्र नक्कीच घेऊन मात्र नक्कीच तस्वीर काढली जाते हिमांशी यांची वावर संघावरती मात्र खूप काही मोठ्या मोठ्या प्रकट आशा केल्या होत्या प्रकट आशा करत असताना आपण बघतो की या ठिकाणी वावर संघ पराभवाच्या छायेमध्ये जात आहे पीठ संघ मात्र एक विजेतं पद पटकावण्यासाठी काही क्षण दूर आहे आणि काही क्षण दूर असल्यानंतर याच वेळेस मात्र मोठा पटका बघतोय की नक्कीच शेती सुकून गेली असेल तरी चालेल सामना अद्याप संपला नाही मॅक्सी पियाटकरी सत्कार कारण की अद्याप मात्र दोन चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या दबल करती झालेली ती तब्बल 99 बघा जर नोबॉल नसेल व्हाईट नसेल तर मात्र सामनावरती मात्र कधी मात्र पकड बनवू शकते चार चेंडू पळ पटका पण एकदा मात्र या ठिकाणी याचा सुपर पटका यस दिस इज द मॅक्सिमम जबरदस्त पटका आणि जबरदस्त पटका मारताना आय हँड हँडसम वाह कारण की आपण बघतोय की नक्कीच कारण की रावडी सारखा फलंदाज मात्र शून्यावरती बाद झाला आणि रावडी सारखा फलंदाज शून्यावरती बाद झाल्यानंतर मात्र सेवरचा चेंडू शिल्लक असेल धावसंख्या 105 11 धावांचा लक्ष्य बघतोय आपण या ठिकाणी शॉर्ट चेंडू पोल पटका आणि पण मात्र मॅक्सिमम हिट जातोय आणि मॅक्सिमम हिट झाल्यानंतर बघा षटकाराची मात्र आतषबाजी बघा संघ हरला तरी चालेल परंतु मात्र या ठिकाणी आणि फलंदाजासाठी मात्र नक्की 100 रुपये बक्षीस आलेलं आहे वा साहेब वा मुरलीधर साहेब वा अभिनंदन आहे तुमचं केवळ चार धावांनी मात्र संघ पराभूत होतोय 116 धावा मात्र काढला तरी वावर संघ मात्र चार धावांनंतर पराभूत झालेला आहे फलंदाज फलंदाज आपण मात्र समोर यायचा आहे वावर संघ सेकंड घ्यायचा आहे वावर संघ सेकंड घ्यायचा आहे सेकंड या मध्ये हात मिळवायचा आहे त्यात मध्ये एक दुसऱ्याला हात मिळवायचा आहे तीन नंबर घेतो आहे कारण की मानाची स्पर्धा आणि मानाची स्पर्धा असल्यानंतर मात्र आपण भले मात्र पराभूत झाले तरी मात्र चालेल तरी सुद्धा मात्र लिखित आपण मात्र लिखित सेकंड घ्यायचा आहे पेठ संघाला सेकंड घ्यायचा आहे लाईन अप करून मात्र सेकंड घ्यायचा आहे मित्रविनंद नंबर विनंती आहे